गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याला चांगला आणि उत्तम भाव आल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र मार्केट यार्डात कांद्याची होणाऱ्या चोरीमुळे उत्पादक आणि व्यापारी वैतागले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत कांद्याला योग्य भाव मिळाल्यामुळे उत्पादक शेतकरी सुखावले आहेत. गेल्या आठवड्यात कांद्याच्या प्रति क्विंटलचा भाव 20,000 घरात पोहोचला होता, परंतु नंतर मात्र आवक वाढली. प्रति क्विंटलचा भाव सध्या 8 ते 9,000 इतका झाला आहे. मात्र कांदा उत्पादक खुशीत दिसतात. एरवी नशिबी निराशाच येते, मात्र या वर्षी नशिबानं नवी उभारी दिली अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. नमस्कार, माझं पारस शहा नाव आहे. माझं गाव खडकी, 9 एकर शेती आहे. कांद्याचं मध्यंतरी भाव हे 20,000 रुपयेपर्यंत गेलेलं होतं, पण आवक कांद्याची आवक वाढल्यामुळे आता सध्या कांदा हे साधारणतः 1 नंबर 8,000 ते 8,500 रुपये भाव 1 नंबरचा मिळालेला आहे शेतकऱ्यांना. शेतकरी वर्गामध्ये सगळं हे प्रसन्नताचं वातावरण आहे सध्या, म्हणजे सगळे खुश आहेत. धनाजी मांडलोंडे, राहणार पापरी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मला 10 एकर शेती आहे. 1 एकर कांदा होता, त्यात निघले 11 पिशव्या आणि 4,000 रुपये दर राहिला. मी सापडला आहे ते 4,000 दरातसुद्धा मी समाधानीच आहे. माझं नाव शिवशंकर शिंदे, माझं गाव आहे खडकी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. आज मी 50 पॅकेट कांदा आणला होता, तरी माझा 7,400 भाव गेलेला आहे. तरी गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी चांगला दर आहे. गेल्या वर्षी 300 ते 400 रुपये जाणारा कांदा यावर्षी 7,400 रुपयेने गेलेला आहे. तरी चांगलं समाधानी आहोत. मी इकडचा व्यापारी आहे. माझं नाव शेफ मोहम्मद शेफ दयामद चौधरी आहे. माझ्या फर्म सरदार ट्रेडर्स. सध्याला बाजारमध्ये जे आहे 255 गाडी आवक आहे, आणि इतर बघा खाली जे आहे 1,000 रुपये ते वरती 7,000-8,000 रुपये रेट आहे. थोडंसं ज्या आज थोडंसे जे आहे मार्केट वाढलेलं आहे 500 रुपये, आणि बाजार मला वाटतं आहे थोडा वाढेल. माल कसं कच्चा येऊ लागलं आहे का वाढलं? माल आता वाढलेला माल जास्त आहे, कच्चे माल कमी आहे, बनले माल कमी आहे, आणि वाढणी पण जास्त घेण्याची. इकडे आडत व्यापाऱ्यांनी कांद्याची आवक उत्तम असल्याची माहिती दिली. महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक आणि तामिळनाडूत कांद्याला मोठी मागणी असून दराचा वांदा आता मिटण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मैं मुस्ताक चौधरी, आडते कांदे का मार्केट में फिलहाल जो है ना कांदा वो जो है ना अच्छे पोजिशन का माल आ रहा है, और माल जो है ना अच्छा रहने की वजह से दाम भी अच्छा है. आज का मार्केट पोजिशन जो है ना 9,000-9,500 रुपये अच्छा बड़ा माल बिका है, और मुक्कल माल जो है ना 7,000-8,000-8,500 रुपये बिका है. और पीछे में जो है ना माल बहुत ख़राब आ रहा था, उसके लिए जो है ना माल का पोजिशन ज़रा कम था, और अभी माल अच्छा आने की वजह से माल का रेट जो है ना अच्छा आ रहा है, और माल की जो है क्वालिटी जो है ना ड्राई क्वालिटी आ रही है. अभी ये माल जो है ना बाहर जो है ना तमिलनाडु आंध्रा वगैरह पूरा माल जा रहा है, तो माल की पोजिशन अच्छी है. अगर माल की कोई क्वालिटी ऐसी रहेंगी और आमदनी ऐसे टिका हुआ रहेगा, तो और भी ज़रा मार्केट 100-200 रुपये बढ़ने की चांसेस हैं. अगर माल की आमदनी ज़्यादा होती है तो ऐसी सूरत के अंदर थोड़ा माल का पोजीशन कम होगा, रेट और थोड़ा कम होंगे. अगर आमदनी नहीं बढ़ी तो जो है ना माल का पोजीशन जो है ना टिका हुआ रहेगा. दरम्यान मार्केट यार्डात कांद्याच्या चोरीची धारावाहिक मालिका अखंडित आणि विनाव्यत्यय सुरूच आहे. कांद्याची चोरी रोखणं मुश्किलच नाही तर नामुमकिन बनलंय. बाजार समितीनं सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली तरी डोळा चुकवून कांद्याची चोरी होताना दिसते. पोलिसांनाच पाचारण करण्याची मागणी काहींनी केली तर CCTV यंत्रणा कार्यान्वित करावी असंही मनोगत व्यक्त करण्यात आलं.